नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो इम्पॉर्टंट अपडेट आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व शिक्षक असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही घटना महत्वाची आहे ही बातमी महत्वाची आहे कारण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते लागू होत आहे आणि त्या अनुषंगाने इथं दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं नेमकं काय होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे तर या संदर्भातली एक इम्पॉर्टंट बातमी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी बातमी मी पुढारी वृत्तपत्रामध्ये वाचले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जर विचार केला तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दहावी आणि बारावीचा बोर्ड राहणारच अशा प्रकारची ही बातमी आहे बघा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केंद्र सरकारने लागू केलं असून यामध्ये दहावी बारावीचे बोर्ड कायम राहील त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही असे मत नॅकचे चेअरमन व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे सल्लागार डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नाव शिक्षा मंत्रालय केले आहे प्रत्येक राज्य विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांनी नवीन शैक्षणिक धोरण राबविताना चांगल्या गोष्टी करण्यास सुरुवात केल्याचे डॉक्टर सहस्त्रबुद्धे म्हणाले आहे ધોરણાच्या અમલબજાવנית કર્ણાટક, ઉત્તરપ્રદેશ, ઉત્તરાખંડ રાજ્ય પુઢા असल्याचे सांगून ડોક્ટર સહસ્ત્રુ બુધે यांनी મહારાષ્ટ્રને નવીન શૈક્ષણિક ધોરણ અમલબજાવની સમિતિ સ્થાપન केली आहे. म्हणजे મહારાષ્ટ્ર રાજ્યે सुद्धा નવીન શૈક્ષણિક ધોરણ અખાણ્ય માટે કેવા નવીન શૈક્ષણિક ધોરણ લાગુ કરવા માટે અમલબજાવની સમિતિ સ્થાપન केली आहे. અને હે ધોરણ રબવણ્ય માટે સામાન્યતા 15 વર્ષાનો કાળવદી ઠરવलेला છે. आता दोन वर्ष पूर्ण झाली असून पुढील काळामध्ये नवीन बदल होण्याची शक्यता आहे तर एकंदरीत ही बातमी खूप इम्पॉर्टंट होती त्यामुळे दहावीचे विद्यार्थी यावर्षी नववीचे विद्यार्थी पुढच्या वर्षी दहावीला जाणार आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जरी आलं तरी दहावीची परीक्षा कायम राहणार आहे त्यामुळे आपल्याला अभ्यास करत राहायचा आहे ओके मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबायला विसरू नका धन्यवाद